सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कोकणात आलेला उद्धव ठाकरे विकासावर बोलला का? कोकणच्या विकासासाठी काय करणार ते सांगितलं का? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केलाय। दिल्लीत शिवसेनेचे गीते तर राज्यात सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना कोकणात एकही उद्योग का नाही असा सवाल करत राणेंनी सेनेचा खरपूस समाचार घेतला। पाहूया दोडामार्ग येथील सभेत काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मालवणवरून आमदार झालो, त्यावेळेला आमदार होण्यापूर्वी या जिल्ह्याला गरीब जिल्हा म्हणायचे, सिंधुदुर्ग गरीब जिल्हा। मी सांगितलं माता मी आमदार झालो तर कोणाला बोलता येणार, मी या जिल्ह्यात दारिद्र्य संपूर्ण गरिबी संपूर्ण तर मी स्वस्त बसेल असं तेव्हा सांगितलं। तेव्हा कामाला लागलो मी, सगळे 8 च्या 8 तालुके फिरलोय, 1-2 तालुका पुरता नाही राहिलो मी आमदार, 8-1 तालुक्यात फिरलो, 95 पालकमंत्री झालो मंत्री झालो, 8 खाती होती माझी, 8 खाती पिण्याच्या किती योजना केल्या, मग अशी एका योजनेचा उल्लेख केला मिलिंद कुलकर्णी, एका सणाचा उल्लेख केला मी समुद्र किनाऱ्याच्या सगळ्या गावांसाठी, मी एक योजना आणली 340 कोटीची, तेव्हाच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंजूर केली, अर्थमंत्री अजित पवार होते त्यांनी पण मंजूर केली, या तुमच्या तालुक्यातील धरण तिराण धरणातून असं सावंतवाडीतून वेंगुर्ला कुडाळ करत करत मालवण किल्ल्यापर्यंत पाण्याची लाईन, म्हणून तिची किंमत 340 कोटी होती, 340 कोटी मंजूर करून घेतली, टेंडर काढला, कर्नाटकच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणाले आम्ही नाही केलं, मला कॉन्ट्रॅक्ट द्या, शिवसेनेचे आमदार खासदार कॉन्ट्रॅक्ट घेतात, मंत्री घेतात आणि पार्टनरशिप मातोश्रीची असते उद्धव ठाकरेच्या कुटुंबाची, त्यांनी सांगू दे राणे साहेब नाव जाहीर कर मी करतो, नाही कोर्टात जा म्हणा मी नाव सादर करतो कोर्टात, हिंमत असेल दाखव, बांधवतीचं काय झालं ते पाण्याच्या लाईनचं, मी या पालकमंत्री असल्यापर्यंत 2014 लाईनचं काम चालू होतं, कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी अडवलं, मी फोन करून सांगायचं अडू नका नाही तर मी नाव एक्सपोज करेन, बाजूला व्हायचं माझा फोन, पण मी जसं माझं मंत्रीपद गेलं सत्ता बदलली, पालकमंत्र्यांनी बोलवलं सांगितलं तुम्ही जर पैसे दिले नाही आम्हाला तर तुम्हाला हे काम करता येणार नाही, पाईपलाईन टाकता येणार नाही, अरे पाईपलाईन कोणासाठी आहे, गावच्या लोकांसाठी, समुद्र किनारे राहतात, खारा पाणी पिताय, रोगराई होते त्यांच्यासाठी एक पाईपलाईन आहे, ती तू बंद करतो, बंद केली वाचवण आज बंद आहे, खरं त्या फिरायला तुम्ही द्यायला नाही पाहिजे, समुद्र किनाऱ्याच्या लोकांनी या पालकमंत्र्याला फिरायला देता कामा नये, कारण आज खारं पाणी पिताय पालकमंत्र्यामुळे, नाही एवढ्यामध्ये या धरणाचं पाणी मिळाल, किराणीचं पाणी मिळाल, कसला विकास करत, बंदर 4,500 कोटी खर्च होऊन ते बंदर होणार होत, गुजरात मध्ये जसं गांधीनगरला बंदर अत्याधुनिक बंदर तसं रेडी बंदर होणार,
रेडी बनते बंदर बंदर साहेब मी केला मी उद्योग मंत्री होतो बंदर मंत्री होतो केलं मी एमओयू काम चालू केलं काम चालू झालं बंदरा सरकार बदलला आमचं सरकार गेलं ते पांढऱ्या पायाची लोक आले आणि धरण बंद सरकारी करून बंद केलं बंदर बंद केलं काम साडेचार हजार कोटी खर्च होणार सिंगापूरला लागले असते असं बनलं काय झालं बांधवानो त्याही मालकाकडे जाऊन पैसे द्या नाही तर आम्ही बंद करतो तक्रारी करून बंद केली आरंभ केला जेटी द्यायची अरे जेटी किती रुपये एक कोटीची पण नाही बंदर साडेचार हजार कोटीची आणि तो मालक दुसरा बनवणार होता सरकारचे पैसे नाही पाच वर्षी सुप्रीम कोर्टात गेला मालक आणि जिंकला आता बंदरचं काम चालू आहे सुप्रीम कोर्टात गेला त्याच्या नाकावर डिझेल परवानगी आली आणि आता काम चालू उद्धवची उत्तर दिले काय नुसतं नारायण नाणे नारायण नाणे करतो दम आहे तर काहीतरी खर्च आहे कुठे दम काय विचारतो दीडशे गाडे घेऊन आला मुंबईतून किती घाबरतो मला आता मला बघा मी केवढा असं आहे आणि तो मला घाबरतो सापून हवा आणि तरी हवतो असा असा दीडशे गाड्या मुंबईतून लोक दोन तीन हजार लोक नाही जमले एवढं करू नये खर्च करून आलेल्या लोकांनी बाईक दिला ती वाला आम्ही दोनशे रुपये द्या बोलले जेवण खाऊन मिळेल गाडी बसायचं राहिलं फिरून आणतो नवीन मुंबई बदलापूर रायगड मधून माणसं बिल्डिंगची काम करणाऱ्या माणसाला गाडी बसवलं आणि आणलंय काय पाळी आले हो मराठी माणसाच्या न्यायात कसाठी आले का स्वतःला न्याय मिळत नाही तुला त्या जवळ मराठी माणसाजवळ